राजेंद्र शिंगणे त्याला दुजोरा देखील दिलाय की मला फोन आला होता बँकेसाठी निधी देतो आमच्याकडे या कितपत तथ्य त्यांनी त्या बाबतीतलं वक्तव्य केलेलंच आहे। जर एखादं काम मंजूर करून घ्यायचं असेल तर मग जे ॲफिडेविट असतं त्याच्यावर सही करा। अशा पद्धतीने काही नेते हे ब्लॅकमेल करत आहेत, ते कुठले नेते हे अजून मला कळालेलं नाही, ते थोडा शोधावं लागेल। पण जे नेते आदरणीय पवार साहेबांबरोबर 30-35 वर्ष पुरोगामी विचाराच्या बाजूला होते पण आता प्रतिगामी विचाराला गेलेले, त्यातलेच काही नेते अशा पद्धतीचं ब्लॅकमेल करत आहेत आणि त्याच्यामुळेच काही आमदारांनी कदाचित आत्ताच्या काळामध्ये सही केली असावी। आता विकास निधीसाठी तुम्ही जर अशा पद्धतीने ब्लॅकमेल करणार असाल तर हे योग्य नाही। त्याच्याचबरोबर माझ्या मतदारसंघामध्ये 2 मोठे हॉस्पिटल्स, शासकीय हॉस्पिटलचं काम सुरू आहे आणि ते सुरू असताना अजूनपर्यंत 1 रुपया निधी दिला गेला नाही। मी सरकारला चॅलेंज करतो, सरकारला आव्हानी करतो, जर येत्या काळामध्ये तिथं असणारं हॉस्पिटलचं काम जर इनकम्प्लीट राहिलं, ते जर पूर्ण नाही झालं आणि सामान्य कुटुंबातली एखादी व्यक्ती जर आरोग्य सेवा योग्य पद्धतीने न मिळाल्यामुळे जर दगावली, त्याला पूर्णपणे आत्ताचे भपकेबाजी करणारे जे आरोग्यमंत्री सावंतसाहेब ते असतील आणि हे सरकार असेल। बघा ना, सत्तेत गेल्यानंतर काही लोकांना व्यवसायाला मदत होऊ शकते, काही लोकांना एखादं पद मिळू शकतं, म्हणून तर नगरसेवक तिथं गेलेले। मग नगरसेवक तिथं जात असतील, पिंपरी चिंचवडची बघा ना, अनेक असे नेते जे आदरणीय अजितदादांच्या आजूबाजूला लोकांना येऊन देत नव्हते, ते आता पलीकडे गेलेले आहेत, काही ते प्रलंबन असेल आणि मग त्यांची काम व्हावी हे नगरसेवकाची जर परिस्थिती असेल तर आमदारांना नक्कीच काही ना काहीतरी ऑफर असेल, मलाही असू शकते। पण ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून कदाचित येत्या काळामध्ये, नाहीतर आत्ताच कारवाई माझ्यावर सुरू झालेली आहे आणि ही गोष्ट माहिती असताना सुद्धा आम्ही भूमिका, पुरोगामी विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि आदरणीय पवार साहेबांबरोबर राहण्याची जी भूमिका घेतली ती संघर्षातूनच घेतलेली। आता ही भूमिका घेत असताना आम्ही मागच्या 4थ्या 5व्या रांगेत जर होतो, आज पुढच्या 3-4 रांगा जर सत्तेत गेल्या असतील, विचाराला दगा दिला असेल, स्वार्थी राजकारण करत असतील, आम्ही ज्या ठिकाणी आहोत त्याच ठिकाणी आहोत। जर आज आम्ही पुढे दिसत असलो तर त्याचं मुख्य कारण आहे की आम्ही आमची भूमिका बदललेली नाही। ज्या लोकांनी भूमिका बदलली त्या सत्तेत आहेत, ते मिरवत आहेत, पण मिळून मिळून किती दिवस मिरवणार? 2024 पर्यंत इलेक्शन झाल्यानंतर लोकच लोकशाहीच्या माध्यमातून या सर्व नेत्यांचा निर्णय नक्की घेतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।